नमस्कार, वेलकम टू गॉड्स मॅजिकल गिफ्ट. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? आणि हो, कोरोनाची परत तिसरी लाट आलेली, तर प्लीज प्लीज सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या आणि मास्कच्या शिवाय बाहेर अजिबात पडू नका. तर आता संक्रांत जवळ आलेली आहे आणि तिळगुळ म्हणजे तिळगुळाची चिक्की झाली नाही असं शक्यच नाही, की ती किंवा तिळगुळाचे लाडू तरी. तर आपण आज तिळगुळाची चिक्कीच करणार आहोत. तर बघूया त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते आपल्याला. तर हे त्याच्यासाठी लागणारं सगळं साहित्य आहे. इथे मी ह्याच वाटीच्या प्रमाणाने 2 वाटी गूळ घेतलेला आहे. हा सुरीनी कापून घेतलेला गूळ आहे. त्याच्यानंतर हा शेंगदाण्याचा कूट आहे, हा भाजून आणि मग याचे सालं काढून कूट करून घेतलेला आहे. त्यानंतर तसंच भाजून थोडेसे इथे तिळाचा कूट करून घेतला आहे, तोही एकच वाटी आहे, आणि शेंगदाण्याचा कूट पण एक वाटी. त्यानंतर हे थोडंसं अगदी किंचित आपल्याला तूप लागेल आपल्याला ग्रीसिंग करण्यापुरतं, आणि हे थोडंसं खोबरं आहे किसलेलं, ते डेकोरेट करण्यापुरतं लागणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. इथे सगळ्यात आधी आपण या कढईमध्ये गूळ घालून घेणार आहोत. गूळ घालून घ्यायचा आहे असा. सगळा गूळ घातला आहे मी इथे. हा मंद आचेवरच ठेवायचा आहे. तर संक्रांत खूपच जवळ आलेली आहे आणि थंडी पण खूप जास्त वाढलेली आहे. तर तीळ हा उष्ण पदार्थ आहे आणि गूळसुद्धा खूप महत्त्वाचा असतो, म्हणून तीळ आणि गुळाचं हे एकत्रितपणे आपण जे तिळगूळ खातो ते खूप महत्त्वाचे ठरतात थंडीसाठी. तीळ पण हे आपल्या शरीराची उष्णता वाढवायची मदत करतात, म्हणजे आपल्याला थंडी वाजत नाही. आणि इतर दिवसभरात तुम्ही कुठलंही मॉइश्चरायझर लावणार असाल समजा बाहेर जाताना, तर त्याच्याऐवजी जर का तुम्ही घरात असताना तिळाचं तेल लावलं तर खूप चांगलं आहे, म्हणजे आंघोळीनंतर लगेचच थोड्या ओल्या अंगावरच तिळाचं तेल लावून घ्यायचं, म्हणजे नंतर जे आपल्याला अशी म्हणजे खास सुटते ड्राय स्किनमुळे तसा प्रकार होत नाही. आणि मग इतर वेळेस जेव्हा तुम्ही बाहेर जात असाल तेव्हा तर तुम्ही मॉइश्चरायझर यूज करू शकता. आता हळूहळू गूळ वितळतोय, याला सतत हलवत राहायचंय आपल्याला. गुडघेदुखी वगैरे असं काही त्रास होत असेल तरी पण तुम्ही एक अर्धा चमचा तीळ घेतला आणि त्याच्यावर थोडंसं कोमट पाणी प्याले तरी तुम्हाला फरक पडतो, म्हणजे तो जो तीळ आहे ना अर्धा चमचा तो चावून खायचा व्यवस्थित आणि मग त्याच्यावरती थोडंसं कोमट पाणी प्यायचं. तुम्हाला वाटलं असेल तर तुम्ही हीच गोष्ट डॉक्टरी सल्ल्याने सुद्धा करू शकता. ह्या गुळाला आपल्याला फक्त वितळायचं, आपल्याला एक तारी पाक वगैरे असं काहीच करायचं नाहीये. हळूहळू गुळ वितळतोय आता आपला, हे तुम्ही बघू शकता हळूहळू गुळ वितळतोय. हे बघा आता गूळ बऱ्यापैकी वितळायला लागलाय, आता बघू शकता तुम्ही. हे बघा खूप छान पैकी मेल्ट झालाय तो, असा वितळलेला आहे. आणि भरपूर लोक काय करतात की ना तिळगुळामध्ये पण हे टाकतात, म्हणजे वेलची पावडर, जायफळ टाकतात, तर त्याची म्हणजे जी मुख्य ओरिजिनल जी चव असते तिळगुळाची ती निघून जाते, म्हणून मी अजिबात तसं काही करत नाही. तर तुम्ही पण करू नका. आणि हा अजून एक, जर का तुम्हाला थोडीशी चमक हवी असेल ह्याच्यामध्ये तुमच्या तिळगुळाची चिक्की म्हणा किंवा लाडूमध्ये, तर हे असं इथे अगदी अर्धा चमचा थोडंसं ते तुम्ही तूप टाकायचं येतात, म्हणजे खूप छान अशी ग्लेज येते असं चमकणारी तुमची तिळगुळाची वडी म्हणा किंवा तो लाडू म्हणा तो तयार होत असतो. हे बघा हे छानपैकी असं वितळला आहे गूळ अगदीच. हे बघा छान वितळला आहे तो आता.
आणि अजून एक गोष्ट मी करत असते की मी कधीच जेव्हा पण मी लाडू करते म्हणजे अगदी डिंकाचे लाडू सुद्धा, तेव्हा बहुतेक लोक काय करतात की गूळ असा वितळवला की त्याच्यामध्ये डायरेक्ट जे काही आपल्याला टाकायचं तो पदार्थ असा टाकतो, तर मी असं कधीच टाकत नाही. हा गूळ वितळला की मी गॅस बंद करते. हे बघा आता हा गूळ जसा पूर्ण वितळला आहे ना, तर मी हा गॅस बंद करते आणि मग एक अशी ही माझ्याकडे ही जाळण आहे, तर त्याच्यामध्ये मी हा गूळ आहे ना हा गाळून घेते. असं का की गुळामध्ये काही प्रकारच्या कधी कधी अशुद्धी असतात, म्हणजे कधी कधी खडे असतात, तर ते निघून जातं. हे बघा मी तुम्हाला दाखवते. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं आणि इथे म्हणजे अगदी प्रात्यक्षिकच झालं ते. हे बघा मे बी तुम्ही बघू शकाल हा काळा एक काळा काहीतरी दिसतंय त्याच्यात. हे पटकन असं ह्याच्यामध्ये कढईतनं आपण काढून घ्यायचं हे व्यवस्थितपणे. ओके काढून घेतलं आपण आता. हे व्यवस्थित असं गाळून घ्यायचं. मी तुम्हाला दाखवणार आहे मी का असं केलं आहे आणि त्याचा फायदा बघा किती झालाय आपल्याला. हे मे बी तुम्ही बघू शकत असाल हे ब्लॅक पार्टिकल्स आहेत काहीतरी काळे काळे आहेत त्याच्यामध्ये. तर बऱ्याच प्रमाणात ती काहीतरी जे काही अशुद्धी असेल गुळामध्ये ती निघाली आहे. हे बघा इथे तुम्ही दिसते. हे बघा या पार्टमध्ये दिसते ही. हे बघा मी मागून त्याला चमच्याला हे करून दाखवते म्हणजे चमच्याने की तुम्हाला कळावं. हे अशा प्रकारची ती अशुद्धी निघून जाते. ती बऱ्याच वेळा असतेच गुळामध्ये म्हणून डायरेक्ट गुळामध्ये कधीच टाकायचं नाही. आता इथे आपण हा गुळ काढून घेतला आहे ना, तर आत्ता मी याच्यात हे टाकते हा आपला तिळाचा कूट, हा आपला शेंगदाण्याचा कूट टाकते. आता ह्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपल्याला. इथे ही प्रोसेस पटापट करायची आहे कारण गूळ एकदा जर का तुमचा हे झाला परत थंड झाला की मग तुमची वडी काही होणार नाही. आणि ही वडी खूप खुशखुशीत होते म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत सगळे खाऊ शकतात. आणि इथे जर का तुम्हाला असं वाटलं ना की आपल्याला गूळ कमी पडलाय बुवा किंवा हे दिसतंय मला की कोरड आहे, तर घाबरून जायचं नाही अजिबात त्याच्यामध्ये. म्हणून मी तूप पण ठेवलेले जोडे, त्याच्यामध्ये एखादा चमचा तुम्ही तूप टाकून द्यायचं फक्त बस. आणि परत त्याला ढवळायचं व्यवस्थित. हे असं केलं की इथे मी एका प्लेटला आता असं ग्रीसिंग करून घेते. हे एक आपले नेहमी आता ब्रश खूप निघालेत असं ह्याच्याने मी प्रॉपर अशी ग्रीसिंग करून घेते. साईडला बॉर्डरला पण करायचंय. पटकन करायचंय कारण थंड नाही व्हायला पाहिजे. हे झालंय आता इथे. आता हे थंडच आपलं भांडं म्हणून मी आता हे पटकन काढून घेते यार. गरम असतो म्हणजे स्पूनचा वापर करा, चटका लागून घेऊ नका अजिबात प्लीज. हे अशा प्रकारे सगळं काढून घ्यायचं व्यवस्थित. काढायचं त्याच्यानंतर अशी एक वाटी ज्याला बेस असा फ्लॅट असेल ती व्यवस्थित क्लीन करून घ्यायची आहे ती वाटी. आणि त्याच्याने हे आपल्याला चिक्की आता आपल्या प्लेटमध्ये थापून घ्यायची आहे. हे बघा मी याला थापते असं इथे ठेवते मी तुम्हाला व्यवस्थित दिसेल. हे बघा असं इक्वल व्यवस्थित थापायची तिला बॉर्डरपर्यंत. आता बऱ्यापैकी गार आहे म्हणजे गार नाही कोमट आहे तुम्ही करू शकते. आणखी मी याच्यावर थोडंसं हे आता खोबरं टाकून घेते. हे फक्त डेकोरेशन पुरते म्हणजे तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. काही काहींना म्हणजे हे पण नाही आवडणार कदाचित, तर ते तुम्ही स्किप करू शकता हे की नका टाकू मग तुम्ही हे खोबरं वगैरे. ओके फक्त ह्याला असं व्यवस्थित स्प्रेड करून घ्या.
अशा प्रकारे आपण मस्तपैकी याला असं लावून घेतलेलं आहे हे खोबरं, खूप छान दिसतं हे आता. आणि यानंतर आपल्याला एक स्टेप करायची आहे आता. आता इथे ही वडी आहे ना थंड झाली तर मग त्याच्या आपण खापा नाही करू शकत, म्हणजे चिक्की नाही पाडू शकत. तर ही जराशी अशी गरम असतानाच आपल्याला ह्याचे असं कट करून घ्यायचे अशा प्रकारे. अगदी मऊ होते, खूप छान होते, म्हणजे लहान मुलं पण खाऊ शकतील आणि अगदी आजी आजोबा पण खाऊ शकतील आणि आपल्याला तर खूपच आवडेल. ही बघा याचं साईडच्या बॉर्डरचं जे असतं ते थोडंसं निघतं आत्ता, कारण ते गरम आहे ना, त्यामुळे थंड झाल्यावर आपोआप ते बरोबर वड्या मिळतात आपल्याला हातात. तुम्हाला पाहिजे तर तुमच्या साईजप्रमाणे तुम्ही कट करून घेऊ शकता, लहान मोठ्या कशाही. आणि इथं तिळाचं तेल पण तुम्ही जे वापरता ना त्वचेला म्हणजे तुमच्या स्किनला लावण्यासाठी अशी बॉडी लोशनसारखं, तर त्याच्यामुळे तुमच्या त्वचेची आहे ना कांतीसुद्धा सुधारते. ही बघा आता खूप मस्त दिसतंय आपल्या अशा तिळगुळाच्या झटपट ह्या चिक्क्या तयार आहेत. अजिबात घाबरायची गरज नाही आणि पाक करण्याचं टेन्शन तर अजिबातच घेऊ नका, कारण तुम्ही बघितलं आत्ता की आपण पाक तर केलाच नाही आहे अजिबात, फक्त गूळ वितळवला. आणि त्याच्यामध्ये हे प्रमाण महत्त्वाचं आहे की जर का तुम्ही 2 वाटी शेंगदाणे घेतले तर 2 वाटी गूळ, किंवा मग 1 वाटी शेंगदाणा 1 वाटी तीळ घेतलं तर त्याला पर हेड म्हणजे 1 वाटीला 1 वाटी गूळ लागतो, इतकं तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं. आणि अगदी याच्यामुळे हे होऊन सुद्धा जर का तुम्हाला नसेल कळलं तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की मला टाईप करू शकता आणि तुम्ही विचारू शकता की तुम्हाला कुठली अडचण आली का. तसं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची डिटेल देणार आहे सगळं प्रमाण वगैरे, तर तुम्ही अजिबात घाबरू नका. आणि या संक्रांतीला अशी तिळाची चिक्की मस्तपैकी बनवून सगळ्यांना खाऊ घाला आणि तुम्ही पण खा. आता थोडस थंड झालंय, मी एक वडी काढून बघते आता. येस, मस्त झाली आहे ही बघा ही वडी. हे बघा व्ह्यूअर्स, तुम्ही बघू शकता की छान थिकनेस पण मस्त आहे तिची, आरामात खाऊ शकतील कोणी छोटी मुलं पण. हे बघा, हे बघा इथून तुम्हाला असं कळेल. हां ही बघा याची थिकनेस, अगदी मस्त मऊसू तशी वडी होते, खूप छान होते, तुम्ही नक्की करून बघा. आणि मला ते रिप्लाय नक्की याचे कळवा, म्हणजे नक्की तुम्हाला ही वडी आवडली का किंवा काय झालं किंवा काही प्रॉब्लेम असेल तर नक्की कळवा. आणि मग त्याच वेळेला मी तुम्हाला सांगेन अगदी पदार्थ तुम्हाला वाटतं की काहीतरी गडबड झाली आहे त्या मिनिटाला तुम्ही मला कमेंट करा, मी लगेच तुम्हाला रिप्लाय देईल, काहीच घाबरू नका. आणि मस्त खा आणि मजेत राहा. आणि हां, ही तिळगुळाची चिक्की बनवून स्वतःही खा आणि सगळ्यांना खायला द्या आणि विसरू नका अजिबात. चला तर मग तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. आणि गोडगोड बोलता बोलताच माझ्या या व्हिडिओला तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल बटनला हिट करायला विसरू नका, म्हणजे येणारे आता पुढचे खूप व्हिडिओज आहेत संक्रांतीशी रिलेटेड आणि परत मग भरपूर आहेत, मला सांगायला नाही माहीत, अजून सांगता येत नाही आहे, म्हणजे तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन्स पण मिळतील. चला तर मग मस्त खा आणि स्वस्थ राहा आणि मास्क लावूनच बाहेर जा. बाय, टेक केअर.